नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज पण मी तुमच्यासाठी 101 मराठी क्रिएटरची न्यूज घेऊन आलो आहे. तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राइब नाही केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा. मित्रांनो माझं टार्गेट आहे 4 मे पर्यंत मला 50,000 सबस्क्राइबर कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे 4 मे पर्यंत मला 50,000 आपली फॅमिली पूर्ण करायची. 4 मेला मला स्पेशल डे आहे, तुम्हाला समजेलच नक्की काय आहे ते. मित्रांनो मला वाटत नाही होईल म्हणून 4 मे पर्यंत 50,000 सबस्क्राइबर मी सगळं तुमच्या ते सोपवतोय. तुम्ही व्हिडिओ प्लीज शेअर करत जावा, तुमच्या मित्रांना सांगा सबस्क्राइब करायला जाणार आपल्या, सबस्क्राइब करा सांगा चॅनल आपल्याला प्लीज मित्रांनो, एवढी मदत करा. तर चला मग आता व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया. चला मग व्हिडिओची सुरुवात आपल्या कलाकारांना शुभेच्छा देऊन करूया. प्रतिष्ठा थोरात जे मोज ॲपवरती 4 लाख फॉलोअर झालेत, तसेच स्नेहल प्रधानचे इंस्टाग्रामवरती 4 लाख फॉलोअर कंप्लीट झालेत. गर्लफ्रेंड नसताना या सॉन्गचे युट्यूबवरती 10 मिलियन व्ह्यू कंप्लीट झालेत. तर मित्रांनो आपल्याकडे पण या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. असे मित्रांनो आज निक शिंदे भावाचा बर्थडे, तर आपल्याकडे पण निक शिंदे भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पण कमीमध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका. मित्रांनो बर्थडे सेलिब्रेशनची एक व्हिडिओ मी अपलोड केली आज मॉर्निंगला. तुम्ही अजूनपर्यंत ही व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज जा मग व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. मित्रांनो बर्थडे सेलिब्रेशनची एका इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली आहे, त्या पहिले तुम्ही स्टोरी बघून घ्या. हॅपी बर्थडे मामा. थँक्यू थँक्यू थँक्यू. जय बर्थडे बॉय इन द हाउस. हमारा निकालो अभी. अच्छा अच्छा है ना पक्का? वो सब ब्यूटीफुल. भाई है क्या? मैं ब्लर आई क्या? देखो जरा. नहीं भाई वो फिल्टर है. खुशी ब्रो, चेतु ब्रो, ऋषभ ब्रो, प्रशांत दादा, से हाय. हाय. सो ऑल सेट, ऑल सेट ब्रो. Happy birthday to you, Mama. Happy birthday to you, Mama. Happy birthday to you, Mama. Happy birthday to you. सब लोग स्टोरी में घुसे पड़े. अरे क्या बात है, हो जाने दो, हो जाने. बॉब उड़े बॉब. चला मग फॉर्च्युनी बघूया. फॉर्च्युनी जे आहे गर्लफ्रेंड नसताना या सॉन्ग बद्दल, मित्रांनो या सॉन्गचे युट्यूबवरती 10 मिलियन व्ह्यू कंप्लीट झालेत. त्याबद्दल त्यांनी एक BTS व्हिडिओ शेअर केले. चला मग फॉर्च्युनी बघूया. फॉर्च्युनी जे आहे बॉब अँड कोमल बद्दल, तुम्हाला सांगितलं असेल मी आधीच्या वेळेमध्ये ह्या दोघांचं एक नवीन सॉन्ग येणार आहे. त्या सॉन्गची शूटिंग सुरू झाले. आता फायनल त्या सॉन्गचं एक पोस्टर अपलोड केलं आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. त्या सॉन्गचं नाव आहे सॉरी सॉरी आणि हे सॉन्ग येणार आहे क्राऊन म्युझिक या यूट्यूब चॅनलवरती. पण अजून बॉबने आणि कोमलने ह्या सॉन्गबद्दल काही स्टोरी नाही पोस्ट केली इंस्टाग्रामवरती. जेव्हा पण ते स्टोरी किंवा इन्फॉर्मेशन देतील तर नक्की मी आपल्या चॅनलवरती अपडेट देईल. तसेच बॉब आणि कोमल काल इंस्टाग्रामवरती लाईव्ह पण गेले होते. ते लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटासा पार्ट प्ले करून दाखवतो. जेव्हा कोमल घरातकडे फोन येतो तेव्हाच नेटवर्क येतं आणि तू इकडे येऊन बसलास तर बरं होईल कारण की फोकस जास्त येतो. इकडे टॉच मारले. काँग्रेस कोमल दी. कशाला 11 घेतलंय? फरारी नाही घेतली. ए स्वतःच्या दमवर घेतलाय. आता काय 11 घेतलंय फरारी नाही. असू दे. GS क्रिएशन युट्यूब चॅनल जाऊन बघा, चेक करा. प्रिय करा रे माझ्या, माझ्या भावाचं सॉन्ग आहे. निक शिंदे आलाय का? बाय न्यू सॉन्ग येतोय, येतोय लवकरच. काहीच मी लाईव्ह यायचं कारण हे आहे की माझ्या भावाचं सॉन्ग रिलीज झालंय गणेश. प्रिय करारी माझ्या कोणत्या युट्यूब चॅनलवर? GS क्रिएशन.
जीएस क्रिएशन गाइज लवकर जा लवकर बघा भाऊ खूप मेहनत करतो त्याला सपोर्ट करा गाइज एक मिनट त्याचा चॅनल दाखवतो बघा जीएस क्रिएशन आणि लवकर त्याच्या चॅनलवरती माझाही सॉन्ग येणार आहे सो गाइज हा लवकर जा सबस्क्राईब करा खूप मोठं आहे तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकर येस येस आणि ह्याचं गाणं नक्कीच बघा खूप छान आहे आणि फर्स्ट सॉन्ग आपल्या भावाचं सपोर्ट करा चला मग पुढची बघूया पुढची जे आहे प्रतिष्ठा थोराबद्दल हिने इंस्टावरती स्टोरी पोस्ट केली होती आज रात्री बरोबर 9:30 इंस्टावरती लाईव्ह येणार आहे मी काहीतरी दाखवायचंय सगळ्यांना सो माझ्या खुशीमध्ये सामील व्हायला विसरू नका कारण ती काल रात्री इंस्टावरती लाईव्ह पण केली होती आणि ती लाईव्ह व्हिडिओ हिंदी पाटीने पण जॉईन केली होती तिने स्वतःसाठी काही गिफ्ट घेतलंय तिने बघ स्वतः काय आहे ते सांगायचंय की मौजवरती आपले 4 लाख फॉलोअर्स कम्प्लीट झालेत म्हणजे 400K 4 लाख हे माझ्यासाठी खूप जास्त आहे तेवढ्या कमी टायमिंगमध्ये आय थिंक 1.5 महिन्यामध्ये सो जर तुम्ही अजूनही मला मौजला फॉलो केलेलं नसेल तर तुम्ही मौजला जाऊन मला फॉलो करू शकता प्रतीक्षा थोरात ही आय डी आहे माझी वर्ष नाही बोलता येणार पण खूप दिवसांपासून वाट बघितलेली आहे आणि फायनली ती मी तेवढी काबिल झाली की आज ती मी अफोर्ड करू शकते सो तुम्हाला दाखवायला नक्कीच आवडेल ती गोष्ट स्मॉलसं छोटंसं ड्रीम होतं ते मी कधीच पूर्ण करू शकत होते पण मला ते स्वतःच्या ह्याच्यावरती घ्यायचं होतं आणि ते आज मी घेतलेलं आहे आणि मी ही वॅनिटी घेतली आहे आणि तिच्यामध्ये काहीतरी स्पेशल आहे ती मी तुम्हाला ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला समजेल ठीक आहे फायनली आली ती आली ती कॉंग्रॅच्युलेशन बाबू थँक्यू चला मग पुढची बघूया पुढची जे आहे माझी बायको या सॉंग बद्दल फायनल हे फुल सॉन्ग आज अपलोड होणार आहे प्रशांत नक्की ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही अजूनपर्यंत त्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला चॅनलची लिंक मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल मित्रांनो टायमिंग त्यांनी काय डिक्लेअर नाही केलं किती वाजता अपलोड होणार आहे ते पण मला वाटते संध्याकाळी 6 या 7 दरम्यान अपलोड होईल प्रशांत सर काल लाईव्ह गेले होते ते लाईव्ह मी छोटासा पार्ट प्ले करून दाखवतो सॉन्ग मध्ये ना कसं आहे का एक इनोसेंट लव्ह स्टोरी टाकली आणि खूप गोड लव्ह स्टोरी आहे तुम्हाला बघायला खूप मजा आहे सॉन्ग बघूया सॉन्ग मस्त आणि पण श्रद्धाची जोडी सूट होत नाही बट दोघं पण मस्त आहे असं नाही आहे ॲक्च्युली ते दोघं सूट झालेत एकमेकांना आणि तुम्ही मी कास्टिंग करताना पण आम्ही खूप विचार करूनच कास्टिंग केलेली आहे सो डोंट वरी गाईज तुम्हाला खूप आवडतील ते दोघं ऑन स्क्रीन आणि मला माहिती आहे की खूप जणांचे कमेंट्स आहेत की आम्ही जेलस होतो निकला दुसऱ्या मुलीवर वगैरे पण निक आमचा खूप बळ आहे खूप जास्त बळ आहे आणि श्रद्धा बालिश आहेत दोघं सुद्धा सो खूप काम करण्याची जिद्द आहे दोघांमध्ये आणि खूप जास्त स्वतःला सिद्ध करण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे सो आय होप ते खूप पुढे जाणार आहेत खूप पुढे जाणार आहेत बस मित्रांनो या वेळेमध्ये एवढंच ही व्हिडिओ तुम्हाला थोडीफार तरी आवडली असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका या व्हिडिओचे लाईक रेट आहे 100 आणि कमेंट आहे 50 प्लीज तुम्ही एका दिवसाच्या आतमध्ये 100 लाईक आणि 50 कमेंट करून टाका आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा थँक्यू बाय पाणी किती बनव हातो मे आहे तो फिसल जाती है और अपने पे आहे तो बड़े से बड़े जहाज को भी निकल जाती है ट्रू स्टोरी ब्रो सोचा सोचा